नाशिक शहरात एकीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना दुसरीकडे भावी पिढी नशेच्या आहारी जात होती, परंतु त्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाले होते। या संदर्भात नाशिकच्या दिशा न्यूज वृत्तवाहिनीने अनेकदा पोलीस यंत्रणेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूचित केले होते, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले। विशेष बाब अशी की MD सारख्या अतिमादक पदार्थाच्या सेवनानं या शहराला केवाच विळखा घातला होता। सर्वात महागडी नशेचे साधन असूनही भावी पिढी MD सारख्या ड्रग्जचं त्यांना व्यसन लागलं होतं। ही बाब सोपी नव्हती आणि या हरामी व्यवसायाला पोलीस यंत्रणेचा वरदहस्त नाही असं म्हणणं शक्यच नव्हतं। महत्त्वाचे म्हणजे MD सारख्या नशेला पूरक असा परिसर यातील म्होरक्यांनी निवडला आणि तो म्हणजे वडाळा गाव। स्लम एरियातील गरीब तिथल्या नागरिकांची जगण्यासाठी चाललेली दयनीय अवस्था या बाबी MD सारख्या व्यवसायाला पूरक ठरल्या आणि 2-3 वर्षापासून वडाळा गाव MD विक्रीचा हॉटस्पॉट बनला। या ठिकाणी शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रेलचेल वाढत राहिली। MD पुरवणारे एजंट निर्माण झाले आणि यातील महत्त्वाचे माध्यम बनले ते सोशल मीडिया। केवळ कोडवर टाकून तरुणांना इप्सिस तळी MD सहज भेटू लागले। विशेष म्हणजे या सर्व काळ्या कारनाम्यांना प्रोत्साहन होते ते खाकी वर्दीतील दलालांचे। इतकेच नव्हे तर काहींचा यात खुला सहभाग होता हेही लपून राहिलं नाही। एक प्रखर मरण्याचे जीवन वास्तव इथे खुलेआम असताना कायद्याचे रक्षक MD सारख्या अजगराला अक्षरशः पाळत होते आणि अखेर कोणत्याही दुष्ट शक्तींना अंत असतोच। नाशिक पोलिसांना जमले नाही ते मुंबईच्या साकी नाका पोलिसांनी करून दाखवले। ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या भावाच्या शिंदे गावातील कारखान्यावर रेड टाकून कोट्यवधी रुपयांचा MD साठा जप्त करण्यात आला आणि नाशिक पोलिसांचे लखतर वेशीवर टांगली गेली। प्रकरण महाग जाणार ही शक्यता दिसताच गुन्हे शाखा युनिट 2 पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापे टाकून धडक कारवाई केली। वडाळा गावातील म्हाडा बिल्डिंगच्या मागे असलेल्या सादिक नगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने छापा टाकला। MD अर्थात मॅफेड्रॉनची विक्री करणाऱ्या नसरीन उर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख हिच्यासह वसीम रफीक शेख याची गठडी वळली। त्यांच्याकडून सुमारे 2 लाखाचे MD ड्रग्ज आणि गांजा जप्त करण्यात आला। काल अंमली पदार्थ विरोधी पथकातील SI रंजन वेंडाळे यांना माहिती मिळाल्यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा कॉलनीच्या मागील सादिक नगर भागात एका घरात अंमली पदार्थ मिळून आलेत। त्यामध्ये 54.5 ग्रॅम वजनाचं MD म्हणजे ते मॅफेड्रॉन आणि त्याचबरोबर 1.25 किलो गांजा असा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। तर त्यामध्ये एक वसीम शेख आणि दुसरं नसरीन शेख हे आरोपी आहे। त्यामध्ये नसरीन शेख याबाबत अशी चर्चा होती पण यापूर्वी आपण घरझडत्या घेतल्या होत्या त्यात काही असं मिळून आलेलं नव्हतं पण ह्यावेळेस आपण मिळाल्या माहितीवरून घरझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये आपल्याला ते MD सारखं अंमली पदार्थ मिळून आलेलं याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे। तो जेलमध्येच आहे अजून 3। वास्तविक अटक केलेली महिला ही MD सारख्या अंमली पदार्थाची सर्रास विक्री करत होती। तिला आज अटक झाली ही बातमी नवीन मुळीच नाही, कारण या व्यवसायाला आधीच आळा बसला असता तर छोटी भाभी केव्हाच गजाड गेली होती। त्यामुळे श्रेय द्यायचे असेल तर ते मुंबई पोलिसांना द्यावे लागेल। वडाळा गावात MD सारख्या अंमली पदार्थाची विक्री होत आहे याची माहिती पोलिसांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील जाणकारांना होती, परंतु त्यांनी सूचक मौन बाळगले आणि हा घातक व्यवसाय बाळावत गेला। इतक्यावरच कारवाई करून फायदा नाही, कारण त्याची पाळेमुळे खोलवर रुजले आहे। नाशिक पोलीस आणि आयुक्त अंकुश शिंदे यांनी हे लक्षात घ्यायला हवे, नाहीतर नाशिकची एक पिढी पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे बर्बाद झाली। हा कलंक नाशिकच्या खाकी वर्दीवर कायम राहील। सिकंदर पठाण, दिशा न्यूज, नाशिक।